आरक्षण मिळेपर्यंत सरकार निवडणुका घेणार नाही असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. शांततेत आंदोलन करा, विद्यार्थ्यांची गैरसोय करू नका असं आवाहन सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलेलं आहे. अगोदर जनता मग बाकीचे लफडे. तसं अगोदर आंदोलन सुरू आहे, आचारसंहिता ते आम्हाला माहित. निवडणुकाच होणार नाही, निवडणुका घेणार नाही ती. एवढा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न असता निवडणुकच काय घेते ते? घेणारच नाही. जिल्हा परिषदेचे त्याचे आणखीन घेतल्या नाही ती नगरपालिकेचे. त्यांच्या सोयीनुसार होतं म्हणून आता इथं मराठ्याच्या सोयीनुसार आहे ना. मराठ्यांचा प्रश्न आला की आचारसंहिता लावणार का तुम्ही? मग ही दोन मागच्या कमी नाही घेतल्या ते घेणार नाहीत. मी हे प्रामाणिकपणा सांगतो, घेणार नाही. ज्वलंत प्रश्न आहे. एवढा मोठा समुद्रासारखा समाज आहे, सगळे तांगे कुंकडचे कुंकड उलटे पालटे होते. नाही पहिला मराठा नाही राहिला, त्यांच्या लक्षातच आहे ना. आणखी स्वतःच्या मुलापेक्षा जातीपेक्षा मराठ्यांना पहिल्यांदा अशी घटना घडली की कोणीच मोठं नाही. आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.